चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी अपडेट आहे तर तात्काळ आदेश देण्यात आलेले आहेत तात्काळ आदेश काय देण्यात आले आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्व सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सर्वप्रथम माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती बघणार आहोत ते पहिले मी तुम्हाला सांगतो तर ज्या माता बहिणींच्या अकाऊंटमध्ये बँक अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झाले नसल्यास लगेच तुम्हाला हे दोन काम करायचे आहेत आता तुम्हाला दोन काम करायचे आहेत त्याबद्दल माहिती आहे तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत तेव्हाच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तर मग ही दोन कामे कोणती आहेत ती तुम्हाला करावी लागणार आहेत त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो तसेच तसेच जो काही दुसरा हप्ता आहे दुसरा हप्ताबद्दल नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे दुसऱ्या हप्त्याबद्दल नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच महत्त्वाची माहिती रकमेत वाढ संदर्भात पण अपडेट आलेली आहे आणि अजित पवार साहेबांनी जी माहिती दिली आहे ती माहिती देखील आहे सर्व काही अपडेट जे आहेत सर्व लेटेस्ट अपडेट ते तुम्हाला फक्त याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण पहिले काही माता बहिणींनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी पहिले तुम्हाला देतो त्यानंतर ज्या काही अपडेट आहेत नवीन निर्णय आहेत तात्काळ आदेश आहेत त्या तात्काळ आदेशबद्दल किंवा काय तुम्हाला दोन कामे करायचे आहेत दुसऱ्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे रकमित वाढबद्दल काय नवीन निर्णय झाला हे सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतो पहिले आपण काही प्रश्न बघूया तर पहिला जो प्रश्न आहे बघा दादा फॉर्म भरायला हमीपत्र लागते का शंभर टक्के हमीपत्र लागणारच आहे तिथे ऑप्शन आहे हमीपत्र तुम्हाला लागणारच आहे ते, 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 ते तुम्हाला जास्त त्याबद्दल सांगून पण काही फायदा नाही तुम्हाला ते डायरेक्टली तिथे काही एवढं हे नाही तिथे तुम्हाला फक्त तुमची सही करायची आहे आणि टिकमार करून डायरेक्टली ते फोटो काढून तिथे अपलोड करायचा आहे जास्त त्यामध्ये काही भांडगण नाही पुढील प्रश्न आहे सर मी अजून फॉर्म भरला नाही कारण माझे डॉक्युमेंट पूर्ण नाहीत शाळा सोडल्याचा आणि जन्माचा पण नाही आहे मग मी रेशन कार्ड दिले तर चालेल का पंधरा वर्षाचे शंभर टक्के चालणार आहे पंधरा वर्षापूर्वीचं जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता तुम्हाला या योजनेचा लाभ भेटून जाईल सर आ, मला अप्रुव्हलचा मेसेज आला पण माझ्या अकाऊंटला पैसे आले नाही बघ आता यांचं म्हणणं आहे की अप्रुव्हलचा मेसेज यांना आलेला आहे परंतु अकाऊंटला पैसे आलेले नाहीत तर काय कारण आहे तर याचे दोन कारण असू शकतात दोन कारण तुम्हाला सांगतो मी पहिलं जे कारण आहे तुमचा जो काही फॉर्म आहे तो चौदा ऑगस्टनंतर जरी अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला जे पैसे आहेत ते दुसऱ्या हप्त्यात भेटतील म्हणजे सप्टेंबर महिन्यात भेटतील आणि सपोज जरी तुमचं बँकेला आधार लिंक नसेल तर मग तुम्हाला ते पैसे तुमचे थांबवण्यात आले असतील आणि तुम्ही ते पण चेक करू शकता की तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का ते तुम्ही चेक करू शकता हे दोन कारण तुमचे पैसे थांबवले असतील आलं लक्षात पुढील प्रश्न आहे सर माझा अर्ज अप्रुव्हल झाला आहे पण अकाऊंट नंबर चुकला आहे अप्रुवल मिळाल्यामुळे अर्ज डबल पण करता येत नाही हे उपाय सांगा बघा आता यांचं म्हणणं की अप्रुवल झालेलं आहे परंतु यांचा डायरेक्टली बँक अकाऊंट नंबर चुकीचा त्यांच्याकडून टाकला है, गेलेला आहे तर तुम्ही जरी चुकीचा नंबर टाकला असेल तिथे परंतु तुम्ही बँकचे जे काही पासबुकचा फोटो आहे तो फोटो तिथे ॲड केलेला असेल आणि त्या फोटोमध्ये तुमचा बरोबर तो ओरिजिनल अकाऊंट नंबर असेल तर आता तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं असेल तर काही हरकत नाही काही टेन्शन घेऊ नका जरी अकाउंट नंबर चुकीचा भरला गेला असेल तर जे काही तुमचं हे आहे पासबुकचं फोटो तुम्ही टाकलेला आहे त्यावरून तुमचा अकाउंट नंबर उचलला जाणार आहे आणि डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत परंतु मी तुम्हाला एक काम सांगतो तुम्ही काय करा तुमचं जे ॲप आहे नारी शक्तीदूत ॲप हे आ ॲप जे आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरती जा आणि तिथे अपडेट मारा अपडेट मारल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल केलेल्या अर्जामध्ये जा तिथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल एडिटचं ऑप्शनवरती क्लिक करून ते तुम्ही जे चूक झाली असेल ती दुरुस्त तो दुरुस्त करून टाका ओके आला असेल तर एडिटचं ऑप्शन आणि जरी नाही आला तर काय टेन्शन घेऊ नका तुमचं बँकचं जे तुम्ही फोटो टाकला आहे त्यावरून तुम्हाला अकाउंट नंबर धरून तिथे तुम्हाला पैसे पाठवले जातील ओके चला पुढील प्रश्न आहे फॉर्म अप्रूव झाला आहे आधार लिंक आहे सगळं ओके आहे मग पैसे आले नाही बघा यांचं डायरेक्टली सर्व ओके आहे सर्व ओके आहे परंतु मग पैसे का आले नाही तर याचं कारण असू शकतं आधार लिंक पण सर्व झालेलं आहे मग यांचा जो फॉर्म आहे चौदा ऑगस्टनंतर लक्षपूर्वक आहे का चौदा ऑगस्टनंतर अप्रूव्ह झाला असेल तर चौदा ऑगस्ट नंतर जे अप्रूव्ह झाले आहे त्यांचे फॉर्म त्यांना पैसे या महिन्यात भेटणार आहेत पुढील महिन्यात भेटणार आहेत सप्टेंबर महिन्यात आलं लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन ऑगस्टला अप्रुव्हल मॅसेज आला पण पैसे जमा झाले नाही आता यांचं म्हणणं की चौदा ऑगस्ट पहिलेच माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे मग तुमचं काय झालेलं असेल बँकेला आधार लिंक नसेल ते चेक करून घ्या तुमचं प्रॉब्लेम होऊन जाईल आणि ते तुम्ही करू शकता सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर मला काय करावं लागेल प्लीज रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही काय करा प्लेस्टोरवरती जा ॲप अपडेट करा ॲप अपडेट केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटेल एडिट करून जे तुम्हाला चुकस सांगितली असेल किंवा जे रिजन कारण सांगण्यात आलं असेल की या या कारणाने तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आहे तर ते कारण सुधारा जिथे तुम्हाला माहिती मागवली जाते ती माहिती तिथे भरा आणि ओके करून द्या परत तुमचं फॉर्म अप्रुव्हल होऊन जाणार आहे आता बघा महत्त्वाची अपडेट आहे आता आपण डायरेक्टली अपडेट बघणार आहोत पहिले अजित पवार साहेब काय आहेत त्यांच्याबद्दल पहिले माहिती आपण बघणार आहोत बघा ही योजना जी आहे बंद करायची की सुरू ठेवायची हे तुमच्या हातात आहे म्हणजे सर्व माता बहिणींच्या हातात आहे ही योजना बंद करायची की चालू ठेवायची जर हे बघा तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होईल जर तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलात तर ही योजना सुरू राहणार असं अजित पवार म्हणाले बघा म्हणजे लोकसभेमध्ये जसा धनका भेटला तसा दणकाव परत देऊ नका असं अजित पवार म्हणत आहे इथे आणि ही योजना जरी आम्ही आलो पुन्हा सत्तेत तर ही योजना चालू राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आलं लक्षात चला आपण डायरेक्टली नेक्स्ट अपडेट बघणार आहोत आता रकमेत वाढसंदर्भात बघा एकनाथजी साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी काय माहिती दिलेलं आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या बघा त्यांनी म्हटलं की राज्याची आर्थिक स्थिती जशी जशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमा पंधराशे रुपयाची जी काही रक्कम आहे वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजारपर्यंत जाण्यात सॉरी करण्यात येईल तीन हजारपर्यंत ही करण्यात येईल अशी ग्वाही लाडक्या बहिणींना दिली बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात आता जे तुम्हाला पंधराशे रुपये आता दरमहा भेटणार आहेत पंधराशे रुपये एका महिन्याचे तर हे पंधराशे रुपये जरी सरकारची जी काही मजबूती आहे किंवा सद्यस्थिती असणारी दरमा जी रक्कम आहे पंधराशे रुपये ही पुढे जाऊन वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने जी रक्कम आहे आता तुम्हाला पहिला महिना सपोज पंधराशे भेटला मग काही दिवसांनी तो दोन हजार पण होऊ शकतो दोन हजार रुपये एका महिन्याला पण तुम्हाला भेटू शकतात किंवा अडीच हजार पण ती रक्कम होऊ शकते आणि लास्ट जी काही रक्कम आहे प्रत्येक महिन्यात तीन हजार पण केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने रक्कम वाढू शकते असं शिंदे साहेबांनी ते म्हटलेलं आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने पुढे आता पहिले तुम्हाला पंधराशे रुपये दरमहा भेटत ना मग पुढे चालून दोन हजार पण होऊ शकतात असं इथे म्हटलेलं आहे ओके चला पुढील नेक्स्ट अपडेट बघणार आहोत आता महत्त्वपूर्ण अपडेट आहेत तात्काळ आदेश काय देण्यात आलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि ज्या माता बहिणींचे पैसे आलेले नाही तीन हजार रुपये त्यांनी दोन काम करायचे ते दोन काम पण तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व सांगतो आता पहिली ही माहिती बघा हे बघा ही माहिती काय आहे तर ही माहिती पहिले समजून घ्या बघा दरम्यान एकतीस जुलैपर्यंतचे फॉर्म घेतले त्यांचे पैसे आले आहेत एकतीस जुलैपर्यंत लक्षपूर्वक आहे का एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना पैसे आलेले आहेत आता एकतीस ऑगस्टच्या फॉर्मची छाननी होईल आता एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूवल होणार आहेत लक्षपूर्वक आहे का माहिती तुमच्यासाठी आहे एकतीस ऑगस्टची ही तारीख जी आहे एकतीस ऑगस्टपर्यंत जी फॉर्मची छाननी आहे ती सुरू होणार आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जे फॉर्म आता अप्रूव्ह होणार आहेत बघा तेव्हा या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे येतील म्हणजे तीन महिन्याचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे येतील ही खटाखट योजना नाही ही फटाफट योजना आहे थेट पैसे खात्यात जातात असेही देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले म्हणाले आहेत बघा राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिली आहे की ज्यांचे फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत अप्रूवल होणार आहेत त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे चार हजार पाचशे रुपये तीन महिन्याचे भेटणार आहेत ऑग सप्टेंबर महिन्यामध्ये ओके सप्टेंबर महिन्यात हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत आलं लक्षात म्हणजे ही जी अपडेट होती दुसऱ्या हप्त्याची अपडेट होती म्हणजे दुसऱ्या हप्ताबद्दल हा नवीन निर्णय आहे दुसऱ्या हप्त्याचे जे काही तुमचे पैसे असणार आहेत ते तुम्हाला डायरेक्टली सप्टेंबर महिन्यात भेटणार आहेत आणि ज्यांना आता तीन हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना पुढे सप्टेंबर महिन्यात पंधराशे रुपये भेटतील ज्यांना आता तीन हजार भेटलेले आहेत ना त्यांना सप्टेंबर महिन्यात तुम्हाला किती भेटणार आहेत किती तर पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत परंतु ज्यांना आता तीन हजार भेटलेले नाहीत तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे साडेचार हजार रुपये भेटणार आहेत झालं हे क्लिअर तुमचं चला आता पुढील अपडेट आपण बघूया आणि ही खूप महत्त्वाची अपडेट आहे कारण तीन हजार रुपये जे आहेत ते अजून अनेक माता बहिणींना भेटलेले नाहीत तर तीन हजार रुपये जमा झाले नसल्यास लगेच करा हे दोन काम दोन काम तुम्हाला काय करायचं आहे पहिलं तर काम तुम्हाला माहीत आहे आधार लिंक आधार लिंक तुम्हाला करावं लागणार आहे आधार लिंक आधार लिंक कुठे करावं लागणार आहे तर बँकेला बँक खात्याला तुमचं जे पण बँक आहे त्याला आधार लिंक करून घ्या बँकेत जाऊन तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता त्याचं ते होऊन जातं लगेच ओके तर तुम्हाला आधार लिंक करायचं आहे बँकेला आणि महत्त्वाचं हे पहिले तुम्हाला एक काम करायचं आहे हे पहिले काम करायचं की आधार लिंक करा बँकेला ओके एक काम झालं दुसरं काम काय आहे दुसरं काम जे तुमचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे सपोज ॲपवरती तुम्ही फॉर्म भरला आहे किंवा वेबसाईटवरती फॉर्म भरला आहे किंवा सेतूमध्ये फॉर्म भरला आहे जिथे पण तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे तुम्ही चेक करा चेक करा की तुमचं जे काही टेटस आहे ते अप्रूवल आहे का जरी ते पेंडिंग किंवा इन रिव्यू असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत पैसे तुम्हाला डायरेक्टली सप्टेंबर महिन्यात भेटतील जरी तुमचा स्टेटस अप्रुव्हल असेल तर तुम्हाला पैसे भेटून जातील मग काही टेन्शन नाही हे दोन कामे तुम्हाला करायची आहेत ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मी दिलेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी असो किंवा मोठी असो जी पण अपडेट येत आहे ती तुम्हाला डायरेक्टली टी व्ही गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला क्लिअर करून सांगत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करू शकता या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि शेअर पण करा हा व्हिडिओ सर्व माता बहिणींपर्यंत शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद